लक्षात घ्या, आपण याचा डेमो घेऊ। ही 60 ml ची सिरिंज आहे। आपण याच्यामध्ये मॅक्सिमम आपण याच्यामध्ये 40 ml घेतलेला आहे की बघूया। की आणि WHO म्हणा किंवा कुठल्याही कंपनी किंवा कुठल्याही संस्थेच्या नियमानुसार काय आहे की बाबा कुठल्याही पॅडमध्ये प्लास्टिक नसावं। आणि दुसरी गोष्ट, जो कुठला पॅड ॲब्झॉर्ब करतोय, ॲब्झॉर्ब म्हणजे शोषून घेण्याची क्षमता, ते शोषून घेतल्याच्यानंतर कुठल्याही प्रकारे त्याला ओलसरपणा लिकेजपणा असू नये, हा गव्हर्नमेंटचा रूल आहे। आता लक्षात घ्या, याला हात लावून बघा। पहिली गोष्ट, याला हात लावून बघा प्लीज। कोणी याला वरती काय लागते, म्हणजे असं मटेरियल काय, कापूस आहे, कॉटन आहे, प्लास्टिक आहे, रबर आहे, काय नाम बघा ना बिझनेस कुठलाही याला। लक्षात घ्या, तुम्ही जेवढं तुम्ही लक्षात घ्या, मला एक मुलगा म्हणून एक जेंट्स म्हणून मला तुमच्याशी बोलावं लागते, त्याचं कारण आहे तुमची अवेअरनेस, तुमची जागृती तुम्हालाच नाही आलं की हा विषय तुम्हाला तुमच्या लेडीजमध्ये इझिली पसरला पाहिजे। वरची जी टॉप शीट आहे जे तुमच्या शरीराच्या अवयवाला चिटकते, कुठलंही कुठलंही आपण आपलं कुठलंही आणि तो शेवटी याला हात लावून बघा बिंदास। ज्याला कोणाला शंका असेल तर बिंदास विचारा, काही प्रॉब्लेम सांगतो। आता याच्यामध्ये काय मटेरियल आहे ते सांगतो। हे वरती जे आहे ही प्लास्टिकची सीट आहे, याला पण प्लास्टिकची सीट आहे, प्लस याच्यावर जो ब्लू कलर आहे, याच्यामध्ये ब्लू कलर हा कलर आहे, जे की कलर वापरू नये, कारण ज्या वेळेला ब्लड जातं त्यावेळेला चिकट बनायचं, चिकट बनायचं मिक्स झाल्यावरती ते शरीराला टॉक्सिक्स म्हणून परत काम करतात। हालांकी वापरायची गरज नाही, ते लोक का वापरतात त्याचं कारणही नंतर सांगतो। याच्यामध्ये वापरलं पल्प आहे, वूड पल्प असं म्हणतात, हे जसं आपल्याकडे कापूस आहे तसा पल्प आहे, आणि याला नॉन वन शीट बोलते, जी कॉटनची जी शीट आहे ती नॉन वन म्हणतात। आता 40 ml पाणी आता आपण प्रत्येकामध्ये टाकू। आता हे आम्हाला इथून मिळालेलं पॅड आहे, डेमोसाठी आपण घेतलेलं आहे, त्याचं एक आपण माहिती घेऊ। आता 40 ml आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे, सेम आपण 40 ml बाजूच्या, एक टॉप मोस्ट ब्रँड आहे वर्ल्डमधला, त्याच्यामध्ये आपण घेऊ। पुन्हा पेडो 40 ml म्हणजे 40 ml, 40 ml आपण या वुडपल्पवाल्या प्रोडक्टमध्ये आपण टाकून घेऊ। काय तुमचे प्रश्न असतील तर मला विचारा बिंदास। पुन्हा 40 ml आपण आपल्या प्रोडक्टमध्ये घेऊ। कुठून बघायचं असेल तर बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही। एवढं पूर्ण 5 दिवसांमध्ये कुठल्याही महिलेला मॅक्झिमम ब्लीडिंग होतं आपण याच्यामध्ये टाकलेलं, हालांकी एवढं खेचलंच पाहिजे कुठल्याही प्रोडक्टने। आता जेमतेम 1 मिनिटाचा आपण वेळ देऊ आणि याची आपण तुलना करून बघूया की कशा पद्धतीने हे ॲब्झॉर्ब म्हणजे शोषून घेण्याची क्षमता मिनिटाभरामध्ये। पहिली गोष्ट, तो कुठलाही पॅड प्लास्टिकमध्ये नसावा, जेणेकरून तुम्हाला जे घर्षण होतं शरीराला त्याच्यामुळे इंचिंग होतं, त्रास होतो, फंगल इन्फेक्शन होतात, फोड्या येतात, पुरळ येतात, ते हळूहळू मध्ये तुमच्या मेंदूवरती परिणाम होतो, त्याच्यामुळे तुमच्या पोटात दुखतं मूळ कारण हे आहे, बाकी पोटात दुखण्याचं दुसरं कारण नाही। ज्या वेळेला बॅक्टेरिया पोटातून बाहेर निघतात ब्लडच्या मार्फत, त्यावेळेला ते कुठेतरी जाऊन लॉक झाले पाहिजे। उदाहरणार्थ समजा तुम्हाला उलटी येते कोणाला, उलटी आल्यावरती तुम्ही काय करता, उलटी करता की आतल्यात दाबून ठेवता, करता ना, करा ती घाण आहे ती बाहेर निघाली पाहिजे। तशी ही पण पोटातली एक जो सायकल आहे तो सायकलनुसार ती घाण बाहेर फेकायचं काम करतं। तेच बॅक्टेरिया जर पुन्हा रिव्हर्स जर गेले तर लक्षात घ्या, येताना ते समजा उदाहरणार्थ समजा जर 1 रुपयाची ताकद ठेवून येत असेल तर रिटर्न जाताना ते 500 रुपयाची ताकद येणार, कारण कुठलेही बॅक्टेरिया शरीराच्या बाहेर पडल्यावरती ते मल्टिप्लिकेशनमध्ये ते वाढत जातं आणि हवेच्या संपर्कात आल्यावरती ते प्रमाणाच्या बाहेर जातं, त्याच्यामुळे ते कुठेतरी गेल्यावरती ते लॉक झालं पाहिजे। समजा आता उलटी गेला तुम्ही तर बाथरूम